दसऱ्यानंतर नॉनव्हेज प्रेमींना ओढ लागते ती नॉनव्हेज खाण्याची. आपल्या कोपरगावातील नॉनव्हेज प्रेमींसाठी चार शेतकरी पुत्रांनी एकत्र येत हॉटेल शेतकरी नावाने व्हेज नॉनव्हेज हॉटेल सुरू केले असून याचा शुभारंभ विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलाय. यावेळी उपस्थितांनी हॉटेलच्या सर्व संचालकांना शुभेच्छा दिल्या. दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्घाटन झालेल्या हॉटेल शेतकरीचे किचन मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून खवय्यांना नॉनव्हेजची चव चाखता येणार आहे. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील तीनचारीजवळ साई सृष्टी लॉन्स समोरील जागेत चार शेतकरी पुत्र अविनाश निकम, संदीप लोंढे, मच्छिंद्र दिघे आणि प्रवीण देशमुख यांनी एकत्र येत खास खवय्यांसाठी शेतकरी नावाने हॉटेल सुरू केले. यामध्ये स्वादिष्ट मटण भाकरी, स्पेशल कंदुरी मटण, चिकन थाळी, मटण थाळी तसेच स्वादिष्ट व्हेज जेवण उपलब्ध होणार आहे. या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी परिवारासह एकदा अवश्य हॉटेल शेतकरीला भेट द्यावी असे आवाहन संचालकांनी केले आहे. याप्रसंगी काळे कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम, संजय देशमुख, विजय थोरात, दीपक रोहम, महेश लोंढे, सुनील लोंढे, परशुराम रक्ताटे, विजय लोंढे, वसंत लोंढे, प्रकाश जेजुरकर, संजय थोरात, शरद फटांगरे आदींसह मित्रपरिवार उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव अविनाश निकम आणि आम्ही हॉटेलचे पार्टनर चौघजण पार्टनर आहोत. एक प्रवीण देशमुख, मच्छिंद्र दिघे, संदीप लोंढे आणि मी स्वतः अविनाश निकम. आमची हॉटेल चालू करण्यामागची एक संकल्पना होती की कस्टमर काहीतरी आपल्याला गावरान पद्धतीनं म्हणजे त्यांचं समाधान होईन असं काहीतरी वेगळं मिळायला पाहिजे. त्यासाठी आम्ही कंदुरी मटण हे चालू करणार आहे, चिकन थाली, मटण थाली, त्यामध्ये आणखीन व्हेजमध्ये पण आपल्याकडं एकदम गावरान पद्धतीचे आयटम आहे. जिरकं, पिठलं, शेवगा हंडी, उंबर हंडी असे विविध प्रकारचे व्हेजमध्ये पण आपल्याकडे खूप आयटम आहे आणि ब्लॅक ग्रेव्ही ही आपली स्पेशल आहे. आणि शेतकरी हे नाव आपण शेतकरी नाव हे ठेवलेलं आहे त्याच्या संकल्पनेनुसारच आपण हॉटेलचं पण लुक तसं केलेलं आहे, इमेज तशी केलेली आहे. आणि आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि माझे एवढंच म्हणणं आहे का आपण सर्वांनी एक वेळी अवश्य भेट द्यावे. आमचे मित्र अविनाश निकम की ज्यांना ह्या हॉटेल व्यवसायामध्ये मागील 10 ते 15 वर्षाचा अनुभव आहे, त्यांचं शिर्डी येते कंदुरी नाईट्स म्हणून एक फेमस हॉटेल आहेत आणि त्या अनुभवाच्या बेसवरच ज्याप्रमाणे शिर्डीमध्ये त्यांनी सुविधा दिली आहेत त्यांच्या मनाला असं जाणवत की कोपरगाव तालुक्यात अशा प्रकारचं हॉटेल नाही आहे. त्याच्यामुळं कोपरगावकरांची ही गरज लक्षात घेऊन त्यांनी एक संकल्प केला की आपल्या कोपरगावमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचे आणि उत्कृष्ट प्रकारचं हॉटेल व्हावं ही तळमळ त्यांच्या खूप दिवसाची होती. आणि मग ग्रामीण भागातले चौघ मित्र होते, चौघ मित्र एकत्र आले आणि एक संकल्प केला की आपण एक चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट असं नॉनव्हेज हॉटेल या ग्रामीण भागात सुरू करू. आणि ही संकल्प मनात ठेवून आणि शिर्डीचा कंदुरीचा एक अनुभव लक्षात घेता त्यांनी याप्रमाणे हॉटेल चालू केलं आहेत. आपण आसपासच्या परिसरात किंवा नॉनव्हेजच्या हॉटेलमध्ये भरपूर हॉटेल आहेत परंतु असल ग्रामीण भागातलं जेवण आणि उत्कृष्ट क्वालिटीचं दर्जा असलेलं जेवण आपल्याला या ठिकाणी नक्कीच मिळेल आणि आपल्याला एक चांगली सुविधा इथे उपलब्ध झालेली आहे कोपरगाव तालुक्यात. हॉटेलचा पत्ता कोपरगाव रोड, शिर्डी कोपरगाव रोड, साई सृष्टी लॉनच्या शेजारी, कोकमठाण तीनचारी. Thank you.